मुलांनो, ह्या धड्यात आपण गुणाकाराच्या काही मजेशीर आकृतीबंध पाहूयात. राजू आणि बबलू बाजारात फिरत आहेत. राजूने अप्पूला लाडूची किंमत विचारली. अप्पूने राजूला सांगितले की लाडूची किंमत 9 रुपये प्रति लाडू आहे. राजूने लगेच 18 रुपये अप्पूला दिले आणि 2 लाडू घेतले. बबलू आश्चर्यचकित झाला की राजूने हा गुणाकार इतक्या पटकन कसा केला. राजूने उत्तर दिले की त्याला गणिताची जादू येते म्हणून. बबलू काही समजला नाही. बबलू राजूला म्हणाला की त्याला सुद्धा ही जादू शिकायची आहे. मुलांनो, तुम्हाला पण ही जादू शिकायची आहे का? चला आपण पण बबलू सोबत शिकूयात. पहिले राजू बबलूला 2 आणि 8 चे पाडे लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत शिकवत आहे. राजू आधी 2 चा पाढा सांगत आहे. त्याने एका तक्त्यात अशा प्रकारे आकृती बंध 2, 4, 6, 8, 0, 2 ओळींमध्ये लिहिले. आता त्याने पहिल्या ओळीच्या 4 रकान्यात 2, 4, 6 आणि 8 च्या पुढे अशा प्रकारे 0 लिहिले आणि शेवटी लिहिलेल्या 0 च्या पुढे अशा प्रकारे 1 लिहिला. आता त्याने दुसऱ्या ओळीतील 2, 4, 6, 8 च्या पुढे अशा प्रकारे 1 लिहिला आणि शेवटी 0 च्या पुढे अशा प्रकारे 2 लिहिले. मुलांनो, तुम्हाला कोणती जादू दिसली का? हो, इथे 2 चा पाढा बनला. आता राजू बबलूला सांगत आहे की तो अशा प्रकारचा तक्ता वापरून 8 चा पाढा पण सहजरित्या बनवू शकतो. राजूने पुन्हा एकदा असा तक्ता बनवला. आता त्याने दोन्ही ओळींमध्ये 8, 6, 4, 2, 0 हे आकृतीबंध भरले. आता राजूने पहिल्या ओळीत लिहिलेल्या अंकांच्या पुढे अशा प्रकारे 0, 1, 2, 3, 4 हे अंक लिहिले. मग त्याने दुसऱ्या ओळीत लिहिलेल्या अंकांच्या पुढे 4, 5, 6, 7, 8 हे अंक लिहिले आणि 8 चा पाढा तयार झाला. बबलूने उत्साहित होऊन राजूला सांगितले की गणिताची जादू तर खूपच मजेशीर आहे. तो अजून कोणते पाढे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे आकृतीबंध सांगू शकतो का? तुम्ही पण बबलू सोबत अजून जादू पाहू इच्छिता का? राजू बबलूला म्हणाला की तो त्याला 3 आणि 7 च्या पाड्यांचा आकृतीबंध पण सांगू शकतो. मुलांनो, तुम्हाला फुली आणि गोळाचा खेळ माहिती आहे का? राजूने पहिले फुली आणि गोळाच्या खेळाची चौकट बनवली. आता त्याने चौकटीत ह्या नमुन्यामध्ये 1 ते 9 पर्यंत अंक लिहिले. राजूने पहिल्या ओळीमध्ये लिहिलेल्या अंकांच्या पुढे 0 लिहिला, दुसऱ्या ओळीमध्ये लिहिलेल्या अंकाच्या पुढे 1 लिहिला आणि तिसऱ्या ओळीच्या अंकाच्या पुढे 2 लिहिला. बबलू आनंदाने नाचू लागला. तुम्हाला माहित आहे का कारण? इथे त्याला 3 चा पाढा दिसू लागला.
आता राजूने 7 पाढ्यासाठी अगदी 3 पाढ्याप्रमाणे चौकट बनवली, पण ह्यावेळी राजूने 1 पासून ते 9 पर्यंत अंक ह्या रकान्यापासून लिहायला सुरू केली. मग त्याने पहिल्या ओळीमध्ये लिहिलेल्या अंकाच्या पुढे अशा प्रकारे 0, 1, 2 लिहिले. दुसऱ्या ओळीत लिहिलेल्या अंकाच्या पुढे 2, 3, 4 लिहिले आणि तिसऱ्या ओळीत लिहिलेल्या अंकाच्या पुढे 4, 5, 6 लिहिले. हा तयार झाला आपला 7 पाढा. बबलू पाढे लक्षात ठेवण्याचे नवीन नवीन आकृतीबंध शिकून खूपच आनंदी झाला आणि त्याने राजूला अप्पूच्या दुकानातून अजून 2 लाडू खरेदी करून दिले. मुलांनो, ह्या धड्यात आपण गुणाकाराचे काही मजेशीर आकृतीबंध पाहिले.